चिंतने से गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। उद्या आहे 10 एप्रिल रविवार, उद्या आहे 10 एप्रिल 2022 रविवार। उद्या रामनवमी आहे, ह्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्या आजच्या गुरुमध्ये बनणार आहे। अयोध्येचा आदर्श राजा सत्यवचनी भगवान विष्णूंचा 7वा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध 9 रोजी दुपारी 12 झाला। अलौकिक दिव्य पुरुष आणि रघुदीपक असलेल्या श्रीरामांच्या नावाने ही तिथी रामनवमी म्हणून साजरी केली जाते। देशिकांनी धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मोठ्या प्रमाणात आयोजन केले जाते। श्रीरामांचे संपूर्ण जीवन एक आदर्श जीवन होते। देवांचा अवतार असले तरी त्यांचे आयुष्य परिश्रमयुक्त असेच होते। मानवी जीवनाचे सर्व भोग श्रीरामांनी भोगले। राजा दशरथांचे ज्येष्ठ पुत्र असूनही 9 वर्ष चुकला नाही। रामाचा वध करण्यासाठी श्रीरामांचा जन्म झाला असे सांगण्यात येते। रामनवमीला केलेल्या व्रतामुळे माणसांच्या मनोवाची इच्छा पूर्ण होतात। रामरक्षा पठणाने सर्व कष्टांचे निवारण होते असे मानले जाते। तर उद्या आपल्याला कोणत्या सेवा करायच्या? तर उद्या आहे रामनवमी। रामनवमीच्या दिवशी आपल्याला रामरक्षा आणि मारुती स्तोत्र हे बोलायचे आहे। तर मारुती स्तोत्र चालेल। रामरक्षा बोलताना आपल्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्या नित्यसेवेच्या पुस्तकातून तुम्ही रामरक्षा बोलू शकता। 12 तुम्हाला उद्या दुपारी 12 रामरक्षा बोलायची आहे। आणि रामरक्षा बोलल्यानंतर मारुती स्तोत्र बोलायला विसरू नका। तर रामरक्षा बोलल्यामुळे सर्व कष्टांचे निवारण होते असे मानले जाते। त्यामुळे उद्या या नवसेवा नक्की करा। श्री स्वामी समर्थ।